दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून भात पीकही दमदार आले आहेत। मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात पिकावर जीवाणूजन्य व बुरशीजन्य या कर्बारोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येते। अशातच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत सापडली। इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला भात शेतीबरोबरच सोयाबीन उडीदाचे नुकसान झाले आहे। ऐन मोसमात पोषक आणि अनुकूल वातावरणात मुबलक प्रमाणात वेळच्या वेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे यंदा भात शेती जोमात पिकली होती। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, परंतु ऐन दिवाळी सणासुदीच्या मोसमात सोंगणीवर आलेला भात शेतीवर ढगाळ वातावरण पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर धामणी बैलगाव धामणगाव टाकेत अडसरे गंभीरवाडी सोनोशी आंबेवाडी खेडेंदोरे खडके दुबासाळी बारीशिंगवे बांबेवाडी या भागातील भात शेतीचे नुकसान झाले। या अवकाळी पावसामुळे या परिसरातील भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे। या ढगाळ वातावरणामुळे आणि सततच्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। तसेच ढगाळ वातावरणामुळे भात शेतीच्या गरे हाळे इंद्रायणी R24 YSR 1008 सोनम रुपाली पूनम अक्षदा व सोनाली या भाताच्या वाणांच्या प्रजातीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून भातासह उडीद सोयाबीन वरई खुरासणी आदी पिके धोक्यात आली आहेत। तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे। नुकसान झालेल्या भात शेतीचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। इगतपूर तालुक्यात 2 दिवसापासून झालेल्या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं मुख्य पीक भात पूर्ण भुईसपाट होत आहे आणि या ठिकाणी याच्यातून या परतीच्या पावसामुळे पूर्ण नुकसान भातात झाले, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मी या ठिकाणी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करील की आचारसंहितेचा कुठलाही भाव न करता या ठिकाणी संपूर्ण सरसकट पंचनामे कराय व शेतकऱ्याला या आलेल्या आपत्तीमध्ये पूर्ण ज्याचा उदरनिर्वाह याच्या या पिकावरती हे हातातोंडातून या ठिकाणी जात आहे, तर ताबडतोब या ठिकाणी पंचनामे कराय व शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करा अशी विनंती या ठिकाणी प्रशासनाला करील। आचारसंहितेचा कुठल्या प्रकारचा विमा कंपनीने किंवा प्रशासनाने भाव न करता या ठिकाणी ताबडतोब मदत करावी आणि पंचनामे करून ठिकाणी अर्थसहाय्य करावे अशी विनंती या ठिकाणी शासनाला करील। पावसाने पूर्ण भुईसपाट या ठिकाणी आज आलेला मुख्य पीक या ठिकाणी वाया गेले आणि काही उरळ सुद्धा 2 दिवसाच्या आता होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे ते सुद्धा वाया जाणार आहे, मग याची पाहणी करून या ठिकाणी मदत करेल अशी विनंती करेल। आता प्रशासन याकडे लक्ष देणार का आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या घास पुन्हा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण करेल का अशी अपेक्षा आहे। भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।